ते सरकार विरोधात अशा प्रकारे अत्यंत संतप्त भावना इथल्या आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. गोळ्या घाला नाही तर खून करा, मात्र आमच्या आई वडिलांनी कष्टाने घेतलेल्या या जमिनी हा गाव आम्ही देणार नाही अशा प्रकारची भूमिका या महिला आंदोलकांनी घेतलेल्या आहेत. मोठ्या संख्येने महिला आज सड्यावर दाखल झालेल्या आहेत. आज सकाळपासून किंबहुना कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. विरोधात आंदोलन कालपासून सुरू आहे आणि काल फक्त पोलिसांनी या संदर्भात आढावा घेतलेला होता. आज मात्र आता सर्वेक्षणाला सुरुवात होतीय. नाही सर, आमचा पूर्णपणे विरोधच आहे. प्रकल्प आहे, हा प्रकल्पच आम्हाला मांडलेला आहे. जर 2 किलोमीटर जे कोणी असतो तो इथे शुद्ध कसं झाला, त्याने त्याचा विचार करायला लोकांनी प्रकल्प इथे आणायचा, कारण असे विषारी प्रकल्प आणून मांडले. कृषीप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या येतात. बारसू इथलं हे आंदोलन आपण पाहतो आहोत आणि रिफायनरीसाठी आजपासून माती सर्वेक्षणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार होती. पाहूया प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे, कारण असे विषारी प्रकल्प आणून कोकणामध्ये जर आज कोकणचा जो जे निसर्ग सौंदर्य जे आहे ते काय भकास करायचं आहे? कोकणचा विकास न करता हा भकास करण्याचा प्रयत्न आहे, कारण जे कोकणामध्ये जे पाहिजे प्रकल्प फळ उत्पादन आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जर प्रकल्प असतील, असे काही प्रकल्प तुम्ही आणणार जे नको ते विषारी प्रकल्प ते आणून कोकणच्या माथ्यावर का मारताय? कारण हेच मुख्यमंत्री ज्या वेळेला आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी नाणार प्रकल्प विषारी होता त्यावेळेला, आणि आज तेच मुख्यमंत्री आहेत त्यांना हा प्रकल्प कसा शुद्ध वाटतो आणि चांगला वाटतो ते आम्हाला नाही माहिती. तर प्रकल्पग्रस्तांनी सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे. विषारी प्रकल्प आणून कोकणाचा विकास नव्हे तर कोकणाला भकास करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि उद्योजकता विकासासाठी फळ प्रक्रिया उद्योग आणावे अशा प्रकारची विनंती इकडचे हे सगळे आंदोलनकर्ते करतात. मात्र संतप्त भावना आहेत आंदोलकांच्या. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रणव, काय एकंदरीतच आता सध्याचं वातावरण तिकडचं दिसतंय, पोलिसांची काय नेमकी आता भूमिका असणार आहे यापुढे? खरं तर बघायला गेलं ना तर ह्या महिलांचं वय जर बघता तर पोलिसांनी देखील कशा पद्धतीची भूमिका खरं घेणं अपेक्षित नाही, कारण ह्या महिलांचं वय साधारणतः 55, 60, 65, 72 वर्षापर्यंतच्या या महिला आहेत. आणि आता जर तिथली परिस्थिती बघायला गेली, पोलीस जबरदस्ती करताना पाहायला मिळतात. पोलीस जे आहेत ते त्या महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांची भूमिका एकच आहे की आम्हाला हा कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प पण नको आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो विनाशकारी प्रकल्प नको आणि आम्हाला काही नको, आम्हाला आमच्या जमिनी आहेत तशाच राहू द्या, आम्हाला त्या पडी खायला तरी चालतील, पण तुम्ही हिचा प्रकल्प आणू नका, आमच्या कोकणचा विनाश करू नका, अशा पद्धतीच्या महिलांचं म्हणणं आहे. आणि आत्ताच्या घरीला जर बघायला गेलो तर या महिलांना देखील, काही महिलांना चक्करचा त्रास जो आहे तो आत्तापासूनच सुरू झालाय. काही ठिकाणी महिला ज्या आहेत ते कोसळलेल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासन फक्त आणि फक्त बघायची भूमिका या ठिकाणी घेताना पाहायला मिळते आणि काही महिलांना जबरदस्तीनं गाडीमध्ये कोंबण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळते. खरं तर ही इतक्या पद्धतीने अमानुष पद्धतीने ह्या महिलांवर जे आहे ते कारवाई होताना पाहायला मिळते. खरं तर ही कारवाई खरं प्रशासनानं चांगल्या पद्धतीने करता आली असती, मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे हे बघता आत्ताची परिस्थिती जर बघता ही प्रचंड चिघळलेली पाहायला मिळते. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे दोन्ही बाजूनं जे आहे ती आता संघर्ष जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे माध्यम प्रतिनिधींना कुठल्याही पद्धतीचं वार्तांकन करण्याला इथं दिलं जात नाहीये, त्यांना रोखलं जात आहे, त्यांना सांगितलं जातं की इथं वार्तांकन तर आम्ही तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीची जी भूमिका पोलीस प्रशासनाची किंवा प्रशासनाची आहे असल्याची पाहायला मिळते. त्यामुळे आताच्या घडीला जी परिस्थिती बघता प्रशासन जे आहे ते अणमुठ धोरण घेऊन खरं प्रणव खरं तर आता उन्हाचा तडाखा आणखी वाढत जाणार आहे, त्यावेळी महिलांना आतापासूनच त्रास होऊ लागल्या, परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळणं अत्यंत गरजेचं आहे. काही राजकीय व्यक्तींशी सुद्धा आपण संपर्क करूया, ही परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळणं या क्षणाला खूप गरजेचं आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत, पोलिसांची एक प्रकारे दडपशाहीची भूमिका आहे. या सगळ्या गोष्टीवर आपण Zee24 तास लक्ष ठेवून राहूया. धन्यवाद प्रणव दिलेल्या माहितीसाठी. वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू. तर या संदर्भात महिला आंदोलकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, ऐकूया.
हाँ तो आम्ही काय कधी करू करायला देणारच नाही। आम्ही गाडी खाली चिरडून मरून जाऊ, गोळ्या घाला नाही तर आम्ही काही करा, पण आम्ही आता हटणार नाही। 8 दिवस लागो, 15 दिवस लागो, पण इथेच नाही आणि कुठेही आम्ही कोकणात तुमचा प्रकल्प राबू देणार नाही, एवढी आमची हिम्मत आहे आणि जिद्द आम्ही करू त्या उभे आहोत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवे।